राहिले उगीच त्रास नको त्याहिले विचारून काय ते करीस या या बसा ना चहा घेणार हो पण साखर जरा कमी आणि आलं असेल तर घालाल का माझं डोकं दुखतंय म्हणून दादा काय पाहताय नाही तुम्ही माझ्यावर रागवलात का ते बघते तुमच्यावर काय करणार नाही तुम्ही दुपारी इतकं छान जेवण केलं होतं आणि मी तशीच उठून निघून गेले अहो तुमची तब्येतच बरोबर नव्हती त्याला तुम्ही काय करणार तुम्ही उगीच वाईट वाटून घेऊ नका आ, मी उठून गेले म्हणून आबासाहेबांनाही वाईट वाटलं असेल नाही नाही तसं काही नाही आबा तसे कडक आणि तापट वाटतात पण मनाने ते खूप मायाळू आहेत तुम्ही गेल्यानंतर ते ह्यांना चार चारदा सांगत होते की त्यांना काय झालंय ते विचाराने डॉक्टरांना बोलव हेच म्हणाले की तिला विश्रांती घेऊ दे मग काही तसं वाटलंच तर संध्याकाळी बोलवू डॉक्टरना ते जाऊ दे तुमची तब्येत आता कशी आहे काही औषध पाणी वगैरे नाही नाही नको आता बरं वाटतंय आणि चहा घेतल्यावर अजून बरं वाटेल श्रीरंग कुठे बाहेर गेलाय का हो कामासाठी बाहेर गेले ते येतीलच एवढ्यात घ्या आ... चहा घ्या थँक्यू छान झालाय चहा अहो खरच छान झालाय अगदी पहिल्या घोटातच मला फ्रेश वाटायला लागलं हे ऐकून मला बर वाटलं अहो दोन दिवसासाठी तुम्ही आलात तेवढ्या तब्येत बिघडली असं व्हायला नको अहो एवढ काळजी का खरंच काही नाहीये सतत काम दगदग प्रवास हे कधी ना कधी तरी बाहेर पडणारच ना बरं आत्ताच्यासाठी जेवायला काय करू देत काही करा हा पण साध सा। <laughs> <laughs> आणि लोकांना हात सैल सोडायची खूप सवय असते हो पण आमच्यासारख्या मुंबईकरांना ते जेवण जरा जड जात <laughs> तुम्ही इतकं कौतुकाने करता आणि मनात म्हणत असाल की पाहुणे नखाने खातात आणि नखरे करतात हो ना नाही <laughs> हो, ना। <laughs> हो। तस काही नाही तशी यांनी मला कल्पना दिली होती कसली ही मुंबईकडची मंडळी आपल्यासारखा आडवा हात करून जेवत नाहीत म्हणून कॉलेज नंतर श्रीरंग इतक्या दिवसांनी भेटला इतक्या वर्षांनी भेटला हा निव्वय योगायोग म्हणून तर मी आज इथे तुमच्याकडे येऊ शकले तुमची शेती बघितली घर बघितलं खरंच खूप खूप कौतुकही वाटलं आणि आनंदही झाला श्रीरंग तुमचं खूप कौतुक करतो म्हणजे तुमचं अगदी बारकाईने लक्ष सांगत होता अगदी बी बियाणांपासून ते यातच मोठी झाले मी या सगळ्या गोष्टी म्हणजे फार काही नाही मी शेतकरी कुटुंबातूनच आली आहे ना उलट यांचंच गावामध्ये फार कौतुक होतं गावामध्येच काय आसपासच्या गावामधले लहान मोठे शेतकरी यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येतात मदतीसाठी येतात यांनी शेतीमध्ये नवे प्रयोग करून यशस्वी केलेत म्हणूनच त्यांचा सल्ला नाही पण आमच्या कॉलेजमधनं तर तो बी एस सीहून बाहेर पडला त्यानंतर एवढं हो त्यानंतर ते अमेरिकेमध्ये होते दोन वर्ष तिथे त्यांनी शेती या विषयामध्ये मास्टर्स डिग्री केली हो हो तुम्हाला माहिती नाही त्यानं स्वतःबद्दल आम्हाला कधीच काही सांगितलं नाही त्यांचा स्वभावच तसा आहे स्वतःचा मोठेपणा स्वतःचं दुःख ते कधीच कुणाला बोलून दाखवत नाही त्याला कस लाल दुःख अहो मीच नाही का जेमतेम मॅट्रिक झालेली सामान्य बायको आणि त्या तशीही मी पांगळी सुख न मिळणं हे सुद्धा एखाद्याने किती सहन करायचं असं का म्हणत शिरण नेहमीच हसत असतो प्रसन्न असतो अरे वा तुमच्या छान गप्पा चालत वाटतं आबा कुठे आहेत आबा ते काय सांगून गेले नाहीत म्हणाले आठ साडेआठ पर्यंत येतो अच्छा म्हणजे सिगरेट ओढायला हरकत नाही म्हणजे म्हणजे आवाना है माहिती आहे मी सिगरेट ओढत होते पण त्यांच्या समोर सिगरेट ओढायची अजून हिम्मत होत नाही या वयातही या वयातही खंडेराव उर्फ आवासाहेब येरावर हे काय प्रकरण आहे याची तुला अजून कल्पना नाही आहे आवांच्या अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष संमती शिवाय घरात शेतात गावात अगदी पंचक्रोशीत सुद्धा काहीही घडत नाही काय मीरा हो म्हणजे तुमचं लग्न सुद्धा त्यांच्या संमतीने झालं नाही हो ना मला वाटलंच होत काय वाटलं त्यांच्या संमतीने होण्याचा प्रश्नच येत नाही कारण त्यांनीच ते ठरवलं होतं काय सांगतोस काय हो आणि ते सुद्धा हिचा जन्म व्हायच्या पूर्वीच म्हणजे म्हणजे अगं आबा आणि हिचे वडील लहानपणापासूनचे मित्र हिचा जन्म व्हायच्या पूर्वीच आबांनी त्यांना सांगितलं होतं यशवंत तुले जर पोट्टी झाली तर तिला सून करून घेणार बाप्पा <laughs> त्यावेळेला तू किती वर्षाचा होतास रे तीन वर्षांचे होते नाक सुद्धा पुसता येत नव्हतं मला <laughs> म्हणजे तू कॉलेजमध्ये होतास तेव्हा सुझा लग्न ठरलेलं होतं <laughs> सांगा आता यांना कॉलेजचं यांचं दुसरं वर्ष संपलं तेव्हा मी मॅट्रिक झाले आणि मग त्याच मे महिन्यात काय काय त्याच मे महिन्यात काय आमचं लग्न झालं धन्य अरे श्रीरंग तू काय माणूस आहेस की कोण आहेस आमच्याकडे येत जात होतास जेवत खात होतास आणि एका शब्दांत सुद्धा बोललानीस बरं त्यानंतर वीस एक वर्षाने आपण भेटलो तेव्हा सुद्धा काय तू तु नाहीस तुझा एवढा बिझनेस एवढी शेतीवाडी शिक्षण अमेरिकेतलं शिक्षण याबद्दलही काही बोलला नाहीस तू तुझा एवढा एक्सपोर्टचा बिझनेस तुझी कन्सल्टन्सी काही काही म्हणून बोलला नाहीस तू मिस्टर श्रीरंग येरावार एक तर तुम्ही आतल्या गाठीचे असाल किंवा किंवा भिडस्त असाल नाही का किंवा आपल्या मैत्रीची व्याख्या आहे काहीतरी वेगळीच असेल आमच्या कॉलेजमधला आमचा मित्र काय होता कसा होता हे आम्हाला कधीच कळलं नाही आणि तूही त्याच्याबद्दल कधीच आम्हाला काही सांगितलं नाही अमेझिंग पण तुम्हाला सांगून काय फरक पडला असता तुम्ही माझ्याशी वेगळे वागला असता का मला तुमच्यात उठणं बसणं कठीण झालं असत खंडेरावांच्या घरात माझा जन्म झाला दादा जरा पाणी मले आता हे दादा माझ्या जन्मापासून माझ्याकरता नेमलेले आहेत ते आबांचं सुद्धा काम करत नाहीत कारण ते माझ्याकरता होते मी लहान होतो तेव्हा शाळेत ते मला खांद्यावरनं घेऊन जातस आता हे सगळं तुम्हाला सांगून मी काय साधणार होतो आमची कुळ कायदा यायच्या आधी चौदाशे एकर जमीन होती फक्त सहाशे एकर शिल्लक आहे हे कळून काय होणार होतं मी चौथीत होतो तेव्हा गावात हायस्कूल सुद्धा नव्हतं पुढे शिकायचं तर तालुक्याच्या गावी जावं लागलं असतं म्हणून आबांनी गावात हायस्कूल बांधलं माझ्यासाठी <laughs> आता त्यांनी कॉलेज बांधण्यापूर्वी मी हाट्टण शहरात गेलो तिथं तू जया सगळी मित्रमंडळी भेटली मला तुमच्याकडनं असंख्य गोष्टी शिकता आल्या हे मी माझं भाग्यच समजतो जर इथेच राहिलो असतो तर अंगातली मस्ती वाढत गेली असती कदाचित बरोबर राहिलो म्हणून मला पैशाचं महत्त्व कळलं तो असतो तेव्हा नाही तो नसतो तेव्हा कसं जगायचं असतं तुमच्याशी असलेल्या मैत्रीची किंमत माझ्या लेखी खूप मोठी आहे मग तुम्ही मला आतल्या गाठीचा भिडस्त किंवा आणखी काही म्हणा

हेच वाक्य माझ्याकडे बघून पुन्हा बोल अगं खरंच ती फोन करणार आहे तुला म्हणून तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय ना की ती नागपूरला गेले म्हणून अगं पण तर काम असेल तर जायला नको का अग हो पण मला न सांगता वा म्हणजे तिने काय तुला विचारून जायला होतं असं कुठे म्हटलं मी पण तिला मला साध सांगता येत नाही का अगं काय माहितीये का तिचं विमान ते तू मला परत परत तेच सांगू नकोस आई आले ना ती मी बघते तिच्याकडे बर ती परत कधी येणार आहे तुला नसते चौकशी काय करायच्या आहेत चल आतमध्ये खायला आणि शाळेत जा बघू मला नको आहे खायलाय त्याच काय करू थालीपीठ पण नको जाऊ दे मला नको काही बर तुला डब्यात देते शाळेत मधल्या सुट्टीत खा आणि मग संध्याकाळी परत आलीस ना घरी कि मग आपण आलीस का की काय बागेत चल देवळात चल असं नाही मी म्हणत होते संध्याकाळी तू घरी आलीस ना की आपण जुहूला जाऊया कशाला जुहूला कशाला पण मला फिरायला यायचं नाहीये शी पण अशी आहे ना जाताना साधा फोन नंबर सुद्धा देऊन गेली नाही मोठ्याने कसं वागलं तरी चालत त्या दिवशी अनुताई अंबाल्याला गेली होती ना तेव्हा सुद्धा रोज फोन करायचाच अगं आईला आपल्या मुलांची काळजी वाटतेच की नाही मग मुलांना नाही वाटत आईची काळजी चिंगी आपण असं करायचं का आपण जेवण झालं ना की आईस्क्रीम खायला जाऊया मला नाही खायचं तू जा एकटी तू आज नाही नाही का म्हणतेस आई कशी आहे ती कुठे गेली आहे आणि ती परत कधी येणार आहे हे समजल्याशिवाय मी काही ना करणार नाही आता मात्र फार लाडात आलीस तू हे लाडा देणार नाहीये हा राग आहे पण तुम्हाला सांग ना कधी येणार आहे परत मी काय सांगू तुला माहितीये कधी येणार आहे हे बघ जाऊ दे मला भूक लागली मला खाली पीठ <laughs> मीरालाही घेऊन ये ना चहा गेला नो नो सकाळची वेळ म्हणजे तिच्या कामांची वेळ असते हो दादा ना हाताशी धरून ती अक्षरशः लोकांच्या ड्युट्या लावत असते म्हणजे <laughs> घरात स्वयंपाक कोणी करायचा इथपासून ते आज शेतात बी बियाणं खत औषध तयार झालेली भाजी बाजारात नेणं एक नाही अक्षरशः शंभर <laughs> काम असतात तिला मी धंद्याच्या निमित्तानं बाहेरगावी असलो तरी निर्धास्त असतो मला इथली काळजी कधीच वाटत नाही इतकी माहिती मिराला शेतीबद्दल अगं शेतकऱ्याचीच मुलगी आहे ती पूर्वी स्वतः शेतात काम करत असते नोकरांना बरोबर घेऊन बर असंच आमच्या भाजीच्या वाफ्यात काम करत असताना तिला सर्पदंश झाला साप खूप विषारी असावा कारण तातडीने आम्ही सगळे उपाय केले ती वाचली पण पांगळी झाली पण आजही व्हीलचेअरवर बसून कुठल्या वाफ्यात काय लावलंय आणि ते किती वाढलंय हे बसल्या जागी ती सांगू शकते या कामातली तिची हुशारी वादातीत ती पांगळी झाली हा एक दुर्दैवी योगायोग पण ती जे काही करते आणि जितकं करते ते कधीच कोणाला जमणार नाही कधी झाला अपघात लग्नानंतर दोन अडीच वर्षांनी शी त्याचं होणं म्हणजे हे hey, वाईट uh, दुर्दैवी त्यानंतर uh, आमचं पती पत्नीचं नातं संपलं मी घरी असतो तेव्हा तिचा केअरटेकर असतो आणि मी घरी नसतो तेव्हा ती घराची केअर टेकर असते हा देव असं का करतो कधीच कुणाला सुखात का जगू देत नाही म्हणजे हात बांधून ठेवायचं आणि समोर पंचपक्वानाचं ताट आणून ठेवायचं जाऊ दे ग सुद्धा त्यानं त्याच काम करावं आपण आपलं काम करावं नाही कधी मला भेटला ना चांगलं बघून घेईन मी त्याला कोण देव चांगली सणसणीत वाद घालेन त्याच्या बरोबर मी <laughs> काही उपयोग होणार नाही तो म्हणेल ह्या जगाचा समतोल सांभाळणं हे माझं काम ज्याच्या नशिबात खूप दुःख आहे त्याच्या पदरात मी आनंद घालतो आणि ज्याच्या नशिबात सुख दुतडी भरून वाहत आहे त्याच्या उंजळीत मी किंचित दुःख घालतो हे किंचित दुःख किंचित आरशावर चरचरीत ओरखडा मारल्यासारखे दुःख आहे पण तरी सुद्धा आपण आरशाकडे पाहत राहावं ओरखड्याकडे दुर्लक्ष करावं पण त्या ओरखड्याशिवाय त्या आरशाकडे पाहताच येत नाही त्याच काय तसं पाहायला शिकणं ह्यालाच तर शहाणपणा मॅच्युरिटी आणि शंभर नाव देतात लोक ही नाव देणारी बुद्धिनिष्ठ माणसं परमेश्वर दैव योगायोग या सगळ्याला खुळचटपणा म्हणतात स्वतःच दुःख सुद्धा किती लॉजिकल दुःख आहे हे हे, स्वतःला पटवून देण्यात हयात घालवतात आणि खर तर हे दुःख नाहीच असा केविलवाना आवाणत जगत राहतात मी माझ्या परीनं हसत मुखान दुःखाला सामोरं जाण्याचा सा प्रयत्न करतोय करत राहणार आहे आज हे सगळं तुझ्याशी माझ्या विश्वासाच्या माणसाशी सगळं बोलता आलं ह्यानं मला खूप हलकं वाटतं खरंच आज जेवण झाल्यानंतर तू हळूहळू तयारी करायला सुरुवात कर साडेपाचची फ्लाईट आहे तुझी माझ्याकडून तुम्हाला ही छोटीशी भेट बघा आवडते का आवडली तर मात्र मला जरूर कळवा तुम्ही आम्हाला का हे घ्या हे का आता हे पाहिजो मला जसा रंगा तशी तू घे नको आबा प्लीज रंगा तू सांग चुला प्लीज आमच्या घरची पद्धत आहे पद्धत आहे ना मग मला चिमुटभर साखर द्या साखरेचं पोत देऊन देऊ काय साखर मागते तू आधी हे गे थोरल्यानं दिलं त्याला धाकलेलं नाही म्हणून येते चल चल मुंबईला नक्की मुंबईला आल्यावर निदान मला फोन करेन